नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या शेतीवाड्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, अनेक वेळा आपल्या सातबाऱ्यावर जितकी शेत जमीन नमूद केलेली असते तेवढी जमीन प्रत्यक्षात का दिसत नाही असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात येतो. त्यामुळे आपल्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यांना अतिक्रमण केलं की काय अशी शंका आपल्या मनात येते. मित्रांनो, ही शंका दूर करण्यासाठी आपण आपल्या जमिनीची शासकीय पद्धतीने मोजणी करू शकतो. मित्रांनो, त्यालाच अनुसरून आज आपण आपल्या जमिनीची शासकीय मोजणी करण्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, त्यासाठी किती शुल्क आकारले जाते याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर अजून आपल्या शेतीवाडी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. मित्रांनो, जर आपल्याला आपल्या शेतजमिनीच्या हद्दीबाबत शंका निर्माण झाली तर आपण भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूम आपण अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतो. आता हा अर्ज आपण कसा करायचा ते आपण पाहूया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मोजणीसाठी अर्ज असं या अर्जाचं शीर्षक आहे. तर मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला आपण ज्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करणार आहे त्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर खाली अर्जदाराचे संपूर्ण नाव व पत्ता याविषयी माहिती द्यायची आहे. इथे खाली दिलेल्या कॉलममध्ये आपल्याला आपले संपूर्ण नाव, गावाचे नाव, तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील टाकायचा आहे. मित्रांनो, यामध्ये मोजणी प्रकारामध्ये आपल्या मोजणीचा कालावधी म्हणजे आपल्याला किती कालावधीमध्ये मोजणी पाहिजे ते टाकायचं आहे आणि मोजणीचा उद्देश म्हणजे आपल्याला कोणत्या उद्देशाने मोजणी पाहिजे, जसं की शेतजमिनीची हद्द जाणून घ्यायची आहे, कोणीतरी बांधावर अतिक्रमण केलं आहे का नाही हे पाहायचं आहे, अशा प्रकारे आपण आपला उद्देश टाकायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्या तालुक्याचं नाव, गावाचं नाव आणि आपण मोजणी करणार आहे ती शेतजमीन ज्या गटात येते तो गट क्रमांक इथे टाकायचा आहे. त्यानंतर खाली तिसरा पर्याय आहे सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फीची रक्कम. मित्रांनो, या पुढे आपण आपली मोजणी फीची रक्कम लिहायची आहे आणि त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक टाकायचा आहे. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मोजणीसाठी जी फी आकारली जाते तिची रक्कम ही आपल्याला किती क्षेत्राची मोजणी करायची आहे आणि ती किती कालावधीत करून घ्यायची आहे यावर ठरवली जाते. यामध्ये जमिनीच्या मोजणीचे तीन प्रकार पडतात. त्यामधील पहिला आहे साधी मोजणी, ही मोजणी 6 महिन्याच्या कालावधीत केली जाते. दुसरी मोजणी आहे तातडीची मोजणी, ही मोजणी 3 महिन्याच्या कालावधीत केली जाते. आणि तिसरा प्रकार आहे अति तातडीची मोजणी, ही मोजणी 2 महिन्यांच्या आत केली जाते. साधी मोजणी करण्यासाठी 1 हेक्टर क्षेत्रासाठी 1000 रुपये एवढी फी आकारली जाते. तातडीच्या मोजणीसाठी 1 हेक्टर क्षेत्रासाठी 2000 रुपये एवढी फी आकारली जाते. आणि अति तातडीच्या मोजणीसाठी 1 हेक्टर क्षेत्रासाठी 3000 रुपये एवढी फी आकारली जाते. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला किती कालावधीत मोजणी करून घ्यायची आहे त्यानुसार आपण कालावधी टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, चौथ्या पर्यायाच्या समोर आपल्याला आपण ज्या गट क्रमांकाची मोजणी आणणार आहे त्या गट क्रमांकाच्या सातबाऱ्यावर जर एकापेक्षा अधिक जणांचे नाव असेल तर त्यांची नावे, पत्ता आणि मोजणीसाठी त्या सर्वांची संमती आहे अशा संमतीदर्शक सह्या करणे आवश्यक आहे. त्यानंतर पाचव्या पर्यायात आपल्याला आपण ज्या जमिनीची मोजणी करणार आहे त्या लगतचे कब्जेदार त्यांची नावे आणि त्यांचा पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण आपल्या अर्जासोबत जी कागदपत्रे जोडलेली आहेत त्या कागदपत्रांचे वर्णन करायचे आहे. शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी प्रामुख्याने मोजणीचा अर्ज, मोजणी फीचे चलन किंवा पावती आणि 3 महिन्याच्या आतील 7/12 ही कागदपत्रे लागतात. आणि जर आपल्याला शेत जमिनी व्यतिरिक्त घर, बंगला, उद्योगाची जमीन यांची मोजणी करायची असेल तर 3 महिन्याची मिळकत पत्रिका आवश्यक आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली आपण ज्या दिवशी अर्ज करणार आहे तो दिनांक आणि आपली सही किंवा अंगठा करायचा आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर कागदपत्रासोबत आपला मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे. मित्रांनो, अर्ज जमा केल्यानंतर तो ई मोजणी या प्रणालीत दाखल केला जातो. त्यानंतर जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करून मोजणीसाठी किती फी लागणार आहे याचं चलन जनरेट केलं जातं. त्यानंतर त्या चलनाची रक्कम आपल्याला बँकेमध्ये जाऊन भरावी लागते. त्यानंतर मोजणीचा नोंदणी क्रमांक तयार होतो. मग आपल्याला आपल्या मोजणी अर्जाची पोच दिली जाते. त्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीसाठी येणारा कर्मचारी, त्याचा मोबाईल नंबर तसेच कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल नंबर याची माहिती दिली जाते. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या जमिनीच्या शासकीय मोजणीसाठी अर्ज करू शकतो.